वन पीस याबाबत मी माझी मुख्याध्यापिका सावित्रीबाई फुले कन्या विद्यालय माझं अभिमत असं नोंदवते की आता गुणवत्ता विकासाकडे सर्वांची वाटचाल सुरू आहे आणि गुणवत्तेच्या दृष्टिकोनातून ज्या आवश्यक सुविधा आहेत त्या सुविधा प्रत्येक शाळेमध्ये करणं सुरू आहे आणि काहींच्या झालेल्या आहेत. स्पर्धेचं युग असल्यामुळे जेणे ते करून विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये यावा तर त्यासाठी दर्जेदार शिक्षण देणं हे काळाची गरज आहे. त्यामुळे काही शाळांमध्ये असणाऱ्या ज्या भौतिक सुविधा आहे त्यांच्याकडे त्यांना लागणारे इंटरनेट, त्यांना लागणारे सॉफ्टवेअर, त्यांच्याकडचे ते अभ्यासक्रम, त्यांचे जे इनडोअर आउटडोअर अभ्यासक्रम असतील ते सर्व देत असताना त्यांना भरपूर असा खर्च याच्यासाठी येतो. त्यामुळे ज्या शाळांकडे अशा प्रकारचं ई लर्निंग सारखं ज्यांच्याकडे आहे आणि बाकीच्या भौतिक सुविधा ज्यांच्याकडे विद्यार्थ्यांना दिल्या जातात साहजिकच त्या शाळेचा हा जो होणारा खर्च आहे हा खर्च त्या शाळा त्या फीमधून वसूल करतात. आणि आपण जर असं तत्व ठेवलं तर काय होईल की एकसारखी फी जर सगळ्या शाळेची झाली तर ज्या फीमध्ये या शाळेमध्ये खूप साऱ्या सुविधा मिळतात, खूप सर्व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळतं, जिथं ई लर्निंग आहे, जिथं इंटर नॅशनल स्कूलचे तासिका जिथं दाखवले जातात सगळे विद्यार्थी त्याच ठिकाणी जाते. आणि पर्यायाने याचा दुष्परिणाम असा होईल की सामान्य शिक्षण देणाऱ्या ज्या शाळा आहेत ज्यांच्याकडे भौतिक सुविधा कमी आहेत अशा शाळा बंद पडतील, त्यांच्या पटसंख्येवर परिणाम होईल आणि आपली शिक्षण प्रणाली धोक्यात. त्यामुळे असं वाटते की हे जी भूमिका आहे तर ही भूमिका योग्य नाही. प्रत्येक शाळा ही त्याच्याकडे असणाऱ्या सोयी सुविधा, त्याच्याकडे असणारी गुणवत्ता, त्यांच्याकडे असणारं जे स्ट्रक्चर असेल त्या स्ट्रक्चरच्या नुसारच ती फी आकारेल. त्यामुळे ही जी भूमिका घेतलेली आहे ही योग्य नाही आणि जशी फी असेल तसं शिक्षण होईल आणि त्याचमुळे शिक्षण प्रणाली जर असं केलं तर शिक्षण प्रणाली धोक्यात येईल. एका ठिकाणी गर्दी होईल आणि दुसऱ्या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या रुळवू, त्याचा परिणाम असा होईल की उद्या जे आपलं साक्षरतेचं प्रमाण आहे ते कमी होऊन जाईल आणि विद्यार्थी शिक्षणापासून दूर जाईल.